शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावरती येण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावलाय. मुंबई महापालिकेने सुद्धा याबद्दल निर्णय अजूनही पेंडिंग ठेवलाय. त्यामुळे शिवसेनेने आता हायकोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झालीय. तर शिंदे गटानेही दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केलाय. मात्र दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेना कोर्टात जाणार आहे. दसरा मेळाव्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात दाद मागणार असून आजच याचिका दाखल करणार आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शिवसेना करणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासाठी बीएमसी चालढकल करत असल्याचा आरोप सेनेने केलाय. प्रथम परवानगी मागूनही परवानगी दिली नाही असा आक्षेप घेत जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान दसरा मेळावा कोण घेणार या मुद्द्यावरून होणारं राजकारण आणि वाढता दबाव पाहता महापालिका निर्णयाकरिता आणखी दोन दिवस घेणार आहे. शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडलं जात आहे. तेव्हा आगामी काळात याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.